जिजाऊ अकॅडमी वर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जर तुमचा नीटचा स्कोर 137 आणि त्यापेक्षा वर असेल, नीटचा स्कोर 137 आणि त्यापेक्षा वर, कॅटेगरी कोणती असो आणि तुमचा 12th जो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे तर तो 150 टोटल किमान त्याची यायला पाहिजे, 150 आणि त्यापेक्षा वर यायला पाहिजे। अशा वेळेस तुमची ॲडमिशन ही विदाऊट डोनेशन BDSला होऊ शकते। विदाऊट डोनेशन बोलतोय मी, महाराष्ट्रामध्ये जो तुमचा खर्च साधारण 20 लाखापर्यंत जाऊ शकतो तर तेच तुमचं बजेट आउट ऑफ स्टेट हे 2 लाख पर इयरमध्ये होऊ शकतं। आउट ऑफ स्टेट 2 लाख पर इयर, 4 वर्षाचं फी स्ट्रक्चर असतं, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। 2 लाख पर इयर, 8 लाखमध्ये तुमचा टोटल BDSचा कोर्स जो आहे तर तो कम्प्लीट होणार आहे। पण यासाठी तुम्हाला कोणताही डायरेक्ट ॲडमिशन वगैरे प्रकार होणार नाही। लक्षात घ्या, तुमची जी ॲडमिशन आहे तर ती BDSला ॲडमिशन तुमची राऊंडमधूनच होणार आहे। जरी तुम्ही आउट ऑफ स्टेट जाताय, 2 लाख पर इयर फी देताय, कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही द्यायचं आपल्याला, आपल्याला राऊंडमधून जायचं, त्या राज्याची कॉन्सलिंग करायची, कॉन्सलिंगमधून सीट अलॉटमेंट झाली तेव्हा 2 लाख पर इयर फी स्ट्रक्चर तुम्हाला लागणार आहे। आणि दरवर्षी ह्या ॲडमिशन होतात, 100% ॲडमिशन होतात दरवर्षी जिजाऊ अकॅडमीला। जेवढे पण विद्यार्थी अशा ॲडमिशनसाठी येतात तर त्यापैकी आतापर्यंत एकही विद्यार्थी फेल गेलेला नाही। 137 नीटचा स्कोर असायला पाहिजे, जो PCB आहे तर तो 150 असायला पाहिजे। तुमची ॲडमिशन राऊंडमधूनच होईल, BDSला होईल आणि 2 लाख पर इयर फीजवर होईल। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतंही त्या ठिकाणी डोनेशन वगैरे डिमांड होणार नाही। अगोदर कुठलीही रक्कम तुम्हाला द्यायचं काम नाही, फक्त ॲडमिशन झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेजच्या नावाचा DD काढायचा। बघा, अगोदर सीट बुकिंग हा प्रकार नाही। मुळात जिजाऊ अकॅडमीला जे पण रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत तर त्यांना सर्वांना मी सांगतोय आणि पब्लिकली व्हिडिओमधून सुद्धा सांगतोय की जर अकॅडमीचं कॉन्सलिंग करायचं असेल तर सीट बुकिंग हा प्रकार करायचाच नाही। कारण सीट बुकिंग केल्यामुळं खूप सारे नंतर नुकसान होतात। सीट जर बुक केली आणि आपल्याला जर ॲडमिशन नाही मिळाली तर आपली भरलेली रक्कम पूर्णपणे रिस्कमध्ये असते। तर त्यामुळे सीट बुक न करताना आपण राऊंडमधून जाणार आहोत आणि राऊंडमधून आपल्याला 2 लाख पर इयर फीजवालं कॉलेज मिळणार। आता स्कॉलरशिप मिळते का? तर जेव्हा पण आपण आउट ऑफ स्टेट ॲडमिशन घेतो तर आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही। पण एक विचार करा की तुम्ही मॅनेजमेंटची ॲडमिशन BDSसाठी महाराष्ट्रामध्ये घेणार तर अशा वेळेस तुम्हाला 16 लाख ते 20 लाखापर्यंत तुमचं BDSचं बजेट जातं, फीजचं, यामध्ये स्कॉलरशिप मिळत नाही। आणि हेच जर तुम्ही आउट ऑफ स्टेट जर केलं तर 2 लाख पर इयर फीप्रमाणे तुमचे 16 लाख नाही तर 8 लाख होत आहेत। ओके, महाराष्ट्रापेक्षा तुमचा खर्च जो आहे तर तो 50% येतोय, अर्धा खर्च येतोय। फक्त तुम्ही घरापासून 100-200 किलोमीटर नसताना 400 किलोमीटर जाणार आहे तर त्यामुळं तुम्हाला 200 आणि 400 किलोमीटरमध्ये जर का समजा तुमचे 8 लाख जर का वाचवायचे असतील तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता। सध्या वेगवेगळे माध्यमं आहेत, कॉल आहे, व्हॉट्सअप कॉल आहे, व्हिडिओ कॉल आहे, हे सगळे तुमच्या घरापर्यंत तुम्हाला अगदी कनेक्टेड ठेवतात। आणि दरवर्षी भोपाळमध्ये आपल्याकडनं खूप साऱ्या मुली जातात, मुलं जातात तर ते सुद्धा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात। यावर्षीसुद्धा याच पद्धतीनं आपण हे कॉन्सलिंग करणार आहे। हॉस्टेल आणि मेसचा खर्च 5 ते 6 हजार रुपये प्रति महिना तुम्हाला पकडायचा आहे तिकडं। आणि राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश, ठिकाण आहे भोपाळ। फक्त कमेंट करू नका की सर कॉलेजचं नाव सांगा, पब्लिकली कोणत्याही कॉलेजचं नाव आपण सांगणार नाही आहे कारण आपल्याला कॉन्सलिंग करायचं आहे। मी एखाद्या कॉलेजचं तुम्हाला नाव सांगेल आणि तेच कॉलेज तुम्हाला मिळेल का, याची गॅरंटी असणार का? नाही, कारण आपण कॉन्सलिंग करणार, आपण लिगली त्यांच्या प्रक्रियेमधून जाणार आहे। टॉपचं कॉलेजच आपल्याला निवडायचं आहे 1 नंबरला, त्यामुळे जे कॉलेज आपण नंबर 1 टाकू तर त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळणार, तर एवढं 100%। तर त्यामुळे टॉपचं कॉलेज आपल्याला ठेवायचं आहे लिस्टमध्ये। आता जर तुमची इच्छा असेल, बरेचसे मुलं अगोदर रजिस्टर्ड आहेत भोपाळला जाण्यासाठी, तुमची जर इच्छा असेल तर असाच एक ग्रुप बनवायचा आहे भोपाळला जाणाऱ्यांसाठी BDSसाठी। तर त्यामुळं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज कसा करायचा बघा, तुम्ही 1 नंबर दिसतोय स्क्रीनवर, तुम्हाला मेसेज काय टाईप करायचा आहे, BDS भोपाळ एवढं टाईप करा फक्त, बाकी दुसराच टाईप कोणतंही टाईप करू नका। कारण मी व्हॉट्सअप सर्च करताना वरती फक्त BDS भोपाळ एवढा टॅग सर्च करणार, BDS भोपाळ। जर तुम्ही तसा मेसेज टाकलेला असेल तर तुमचा मेसेज मला दिसणार, इतर तुम्ही तुमचं नाव टाकलं, तुमचं स्कोअर कार्ड पाठवलं तर मला काहीही ते त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये दिसणार नाही। तुम्हाला काय टाईप करायचं आहे, BDS भोपाळ। पद्धत समजली असेल, स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय तर त्या नंबरला फक्त BDS भोपाळ असं टाईप करून टाका आणि इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये टाईप करू नका।
बीडीएस भोपाल। ओके, आज आपण थांबूया, बाय।